नमस्कार, मी आशा। आपण पाहता द डिस्कवरी न्यूज। द डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शायद काय ठळक घडामोडी। दाढीवाले बाबांचा कार्यक्रम ठरलेला आहे। नाना पटोले। पहिली जाहिरात दाढीवाल्या बाबांची आली, त्यानंतर 8 दिवसांनी नागपूरचे मी पुन्हा येईन वाले यांची जाहिरात आली। त्यात दाढीवाले बाबांचे 50 पैकी 15 आमदार निवडून येतील असे म्हटले होते। त्या जाहिरातीवरून दाढीवाले बाबांचा कार्यक्रम ठरला आहे असे सुतोवाच प्रदेश अध्यक्ष पटोले यांनी यावेळी केली। मंत्री दीपक केसरकर यांच्या वक्तव्यानंतर नाना पटोले यांची प्रतिक्रिया झाली। साहेबांचे बंड यशस्वी झाले नसते तर ते त्याच वेळी डोक्यात गोळी घालून घेणार होते असे वक्तव्य शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी केले। या प्रश्नावर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, कोणाचं लालच काय असेल, या लालचीचं उदाहरण ते लोक सांगतात। मी झालोच नाही तर गोळी मारून टाकेन हे त्यांचंच मंत्री सांगतात आहे। काय अवस्था असेल बघा, पदाची लालसा किती असेल म्हणजे राज्याच्या लोकांना न्याय देण्यासाठी हे सरकार नाही मला मुख्य म्हणता येईल, मला राज्य कसा लुटता येईल यावरच राजकारण करण्याचा मानसिकता या लोकांची असेल। पहिली जाहिरात ज्या आल्या त्या जाहिरातीमध्ये दाढीवाले बाबा पुढे होते। 8 दिवसामध्ये दुसरा सर्वे आला तर आमचे नागपूरचे पुन्हा येईन वाले आले आणि मग दाढीवाल्या बाबाचे 50 लोक जे होते ते 50 लोकांमधले फक्त 15 निवडून येतील असं त्यांच्या सर्वेमध्ये दाखवतात। म्हणजे बाबांचा कार्यक्रम ठरलेला आहे हे ठरलेलंच आहे, हे कालच्या जाहिरातीमधून स्पष्ट होते। आता कोणाचं लालच काय असेल ह्या लालचीचं उदाहरण ते लोक सांगतात। मी झालोच नाही तर गोळी मारून टाकेन, आता ते त्यांचेच मंत्री सांगतात आहे। काय अवस्था असेल तुम्ही बघा, पदाची लालसा किती असेल त्याच्यावरचं जिथं लागतं उदाहरण त्यांच्याच लोकांकडून येत आहे। म्हणजे राज्यातल्या लोकांना न्याय देण्यासाठी हे सरकार नाही आहे, मला मुख्य बनता येईल, मला मग देश राज्य कसं लुटता येईल याच्यावरचं हे राजकारण करायची मानसिकता या लोकांची असेल। आज मी तुम्हाला एक उदाहरण, मी आता येता येता मला एका जणाचा फोन आला, सध्या ते शेतकऱ्यांचं धान्य खरेदी समर्थन मूल्याचं धान्य खरेदी केंद्र उघडायचं सरकारची जबाबदारी असतं आणि त्याच्यासाठी त्याला सुतोळी लागतात तर ती बाजारात 75 रुपये किलो आहे। हेच योगायोगानं तेच मंत्री आहेत तुम्ही ज्याचा उल्लेख केला, ते फूड अँड सप्लायचे 75 रुपये किलोची सुतोळी आहे आणि त्यांचा विभाग 550 रुपये किलोनी घेत आहे। म्हणजे कोट्यावधीचा भ्रष्टाचार, जनतेच्या पैशाची लूट करायसाठी हे लोक सत्तेत आलेत का? एक उदाहरण सांगितलं, आज येता येताच मला, असे अनेक आहेत। आनंद सिद्धेमध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाला जे आता या अधिवेशनात आम्ही सगळे विषय काढणार आहे। हे सरकार सत्तेमध्ये जनतेसाठी नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात, महात्मा ज्योतिबा फुल्यांचं नाव घेतात, सावित्रीबाई फुल्यांचं नाव घेतात, हे नावापुरतं आहे। आखरी त्यांच्या विचाराला संपवणारी हे सरकार आहे असं म्हटलं तर वावं ठरणार। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्या संपर्क साधायचं असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधू शकता। 9388420420। वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद।